हाय फ्रेंड्स, रुचीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण नाश्त्यासाठी उपमा कसा बनवायचा हे बघणार आहोत. उपमा तर तुम्ही सर्वच बनवत असाल, पण आता ह्या पद्धतीने उपमा नक्की ट्राय करून बघा. सर्वात आधी आपण इथे छोटी दीड पळी तेल टाकत आहोत. तेल थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक कप आपण हा रवा टाकूया. तुम्ही इथे जाड किंवा बारीक कोणताही रवा यूज करू शकतात. आता तेलामध्ये आपल्याला हा रवा छान तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे, म्हणजे रवा व्यवस्थित भाजला जाईल आणि त्याचा एक एक दाणा व्यवस्थित मोकळा होईल. आता हा रवा भाजला जातोय तोपर्यंत आपण दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवूया. त्यासाठी एका भांड्यामध्ये मी 4 वाट्या पाणी टाकत आहे. ज्या वाट्यांनी आपण रवा मोजला होता त्याच वाट्यांनी मिळून 4 वाट्या आपण पाणी यामध्ये टाकत आहोत. आता हे पाणी आपल्याला व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे. जेव्हा कधी तुम्ही उपमा किंवा शिरा बनवाल तेव्हा पाणी उकळूनच त्यामध्ये वापरायचं आहे. आता हे पाणी छान उकळलं गेलेलं आहे, आपण गॅस बंद करून घेऊया. आणि इकडे दुसऱ्या गॅसवर आपला रवासुद्धा छान भाजला गेलेला आहे, अगदी खमंग असा ह्याचा वास सुटलेला आहे. आधीपेक्षा ह्याचा थोडा रंगही बदलला गेलेला आहे आणि रवासुद्धा छान मोकळा झाला आहे. याप्रमाणे रवा छान मोकळा झाल्यावर समजायचं की आपला हा रवा आता भाजून झालेला आहे. आपण हा रवा आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे आता गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली आहे आणि सर्व रवा मी ह्या प्लेटमध्ये काढून घेते. रवा काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण 2 मोठी पळी तेल गरम करायला ठेवूया. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरे टाकू. दोन्हीही व्यवस्थित तडतडलं गेल्यानंतर यामध्ये आपण 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकूया. तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तसं तुम्ही ह्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. आता यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आणि सोबतच एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला होता तोसुद्धा यामध्ये टाकूया. आता 1/2 कप शेंगदाणेही मी यामध्ये घातलेले आहेत. आता हे सर्व आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. कांदा छान गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत. यामध्ये आपण छोटा 1/2 चमचा मीठ टाकूया, म्हणजे कांदा लवकर लालसर होईल आणि छान परतला जाईल. आता हे आपण 1 ते 2 मिनिट पुन्हा एकदा परतून घेऊया. शेंगदाणेही छान तळले गेले पाहिजेत. आता इथे कांद्याचा थोडा रंग बदलला आहे, यामध्ये 1/2 चिरलेला आपण हा टोमॅटो टाकूया. टोमॅटोमुळे छान थोडीशी आंबट टेस्ट आपल्या ह्या उपम्याला येईल. आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ जोपर्यंत हा टोमॅटो थोडासा मऊसर होत नाही तोपर्यंत. आता टोमॅटो ही छान मऊसर झालाय, यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा टाकूया. आणि पुन्हा एकदा ह्या सर्व इन्ग्रेडियंटसोबत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. साधारणतः 5 मिनिट आपण हा रवा पुन्हा एकदा ह्या तेलामध्ये भाजून घेणार आहोत. जितका तुम्ही हा रवा चांगला भाजाल तितकाच आपला उपमा छान होईल आणि छान मोकळा मोकळाही होईल. पाच मिनिट आपण हा रवा ह्यामध्ये चांगला परतून घेतलेला आहे. आता आपण उकळून घेतलेलं पाणी यामध्ये टाकूया. पाणी गरम असतानाच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, तेव्हाच आपला हा उपमा छान मोकळा सुटसुटीत होईल आणि टेस्टसुद्धा खूपच छान येईल. आता संपूर्ण पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आपण हे सर्व एकदा मिक्स करून घेऊया. जर तुम्ही थोडा जाड रवा वापरला तर पाणी थोडं जास्त लागू शकतं. यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकूया. आपण कांदा परततानाही त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे आता आपण थोडंसंच मीठ यामध्ये टाकलेलं आहे. आता पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ, म्हणजे मीठ सर्व बाजूला व्यवस्थित मिक्स होईल. आता ह्यावरती झाकण ठेवून साधारणतः 5 ते 7 मिनिट आपल्याला हा उपमा छान वाफवून घ्यायचा आहे. पाच ते सात मिनिट झालेले आहे. आपण हे झाकण काढून एकदा चेक करूया.
सर्व पाणी रव्यामध्ये छान शोषलं गेलेलं आहे आणि आपला हा उपमा सुद्धा अगदी व्यवस्थित असा रेडी झालेला आहे। आपण पुन्हा एकदा हा उपमा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। एक वाटी रव्यासाठी 4 वाट्या पाणी हे सफिशियंट होतं आणि छान असा हा उपमा ही तयार होतो। आता ह्यावरती आपण थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकूया। बऱ्याचदा उपमा थोडासा ड्राय होतो किंवा जास्त लिक्विडी राहतो, पण आता ही योग्य पद्धत वापरून तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे उपमा नक्की ट्राय करून बघा आणि कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा। आपला हा उपमा आता खाण्यासाठी पूर्णपणे रेडी झालेला आहे। जर तुम्हाला माझी ही नाश्त्याची रेसिपी आवडली असेल आणि अशाच आणखी काही रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत राहील, पण त्याचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राइब बटनच्या शेजारील बेल आयकॉनवरही क्लिक करा।